पासून नगर सेवक आणि आता पुन्हा इलेक्शन इलेक्शन आणि आम्ही सामान वाटतो असं काही नाही. दरवर्षी दिवाळीसाठी आम्ही दिवाळीचे साहित्य वाटतो. आता 700 जणांना वाटलेले होते. हे लोक गरीब लोक आम्हाला पाहिजे म्हणून आज आम्ही स्वतः आणून स्वतः पॅकिंग करत बसतो आणि या लोकांना देतो, जेणेकरून आपल्याकडे काहीतरी आपल्या वार्डातील किंवा आजूबाजूच्या वार्डातील लोकांना मदत होईल. त्याबरोबर आम्ही पंत्या कंदील परत उठणे हे वाटत असतो. आज 13 वर्ष आम्ही हा उपक्रम राबवला आहे आणि या जनतेमुळेच आपण नगरसेवक झालेले. नगरसेवक किंवा आमदार किंवा खासदारकीसाठी आम्ही हे वाटत नाही. आमच्या शाखेच्या माध्यमातून लक्ष्मण कृष्णा पावशे सामाजिक संस्था संजय पावशे आणि आपण ना संजय पावशे यांच्या वतीने आम्ही साहित्य वाटप करते. बाळासाहेबांची शिकवण समाजकारण करायचं, राजकारण करायचं नाही, पब्लिकची सेवा करायची हीच सेवा हे आपण इथे करतो. आणि तुमच्या लोकांच्यामुळे मी नगरसेवक झालो आणि आपल्याकडे काहीतरी थोडंसं दान धर्म करायची इच्छा आहे म्हणून आम्ही हे कार्यक्रम देतो. माझ्या शाखेचे सगळे कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी आमच्या पोपर गावातील सगळे विज्ञाता मित्रमंडळ शिवमंदिर मित्रमंडळ गावदेव मित्रमंडळ आपले कल्याण डोंबिवली महानगरपालिका कोपर शाखा डोंबिवली शाखा ठाणे शाखा आणि मुंबई शाखा आपले राज्य खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे आपले राज्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हा कार्यक्रम ठेवतो आणि जेणेकरून पब्लिकला जी जी सेवा द्यायची देतो ती कोपर गावच्या शाखेची संकल्पना अवधन पातळी आणि संकल्पना अशी चालू राहील.